नमस्कार, मी आचल न्यूज अँड कटमध्ये आपले स्वागत. पवित्रच्या ठळक घडामोडी. अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमतेने मांडा, उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना आदेश. संजय राऊत यांच्यावर नाशिक ठाण्यानंतर आता बीडमध्ये गुन्हा दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरएसएसला हरवण्यासाठी सौदी दुबई कुवेतमधून मतदारांना बोलवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उस्मान हिरोलींचे कसबा प्रचारसभेत वक्तव्य. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, दिग्गज नेते पुण्यात दाखल. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन. मुंबईमध्ये 25 फेब्रुवारीला होणार रोजगार मेळावा, नामांकित कंपन्या उद्योग कॉर्पोरेट संस्थांकडून नोकरीच्या संधी होणार उपलब्ध. मेघालय आणि नागालँडमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा, 27 फेब्रुवारीला होणार मतदान. रशिया 2030 पर्यंत बेलारूसवर मिळवणार कब्जा, लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये खुलासा. बॉक्स ऑफिसवर फक्त पठाणचाच डंका, जगभरात 1100 कोटींची कमाई तर भारतात जमवला 505 कोटींचा गल्ला. आणि स्पेनचा फुटबॉलपटू सर्जिओ रामोसचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा. धन्यवाद.